प्यारे बच्चे नमस्ते, आप कैसे हो? ठीक है ना? ओके। पिछले कक्षा में किस पढ़ा? बोलिए। बीरबहुरी। बीरबहुरी से कुछ प्रश्न का उत्तर बताइए। बीरबहुरी का लेखक कौन है? बीरबहुरी का कहानीकार कौन है? प्रभात। ओके। बीरबहुरी का पात्र कौन कौन है? पात्र बेला साई। बेला साई। ओके। बीरबहुरी का लिंग क्या था? उत्तर बताइए। बीरबहुरी का लिंग, बीरबहुरी का लिंग लाल लिंग है। बीरबहुरी का विशेषता क्या है? बीरबहुरी का विशेषता क्या है? सुरगे, मुलायम, गदगदी, उनकी प्यारी प्यारी पुते के तरह। बताइए। सुरगे, मुलायम, गदगदी, उनकी प्यारी प्यारी पुते। ओके। किताब उड़ो। अगले अंक से देखो। 1981 का साल है। राजस्थान में जयपुर के नजदीक सवारी गाड़ियों और मालगाड़ियों से सदा भरा फुलेरे जंक्शन कस्बे की लगभग सूनी तंग गलियां, गलियों में खामोश गड़े बिजली के गंभे, गंभे के नीचे गिनती तारों की कतारें। इन गलियों में जहां तहां दिखाई पड़ते मीठी गंदियां बजाते फेरी वाले। ये कांधे इसी गली में चल साफे कैदों की गुरों की ठाकों की आवाज। उनके पीछे चलता एक बदन उगाड़े कुम्हार। इसी दृश्य के बीच से गुजरते हुए दो बूढ़ी बच्चे बेला उसाई। उन दिनों पहले 5 पैसे में नीली स्याही भरी जाती। स्टेशनरी की दुकान वाले ट्रॉम से पेन में शाही भरते। देखो 1981 का साल। 19 का मतलब क्या था? 19 बोलिए। 1981 का साल। 1981 1981 का साल। साल का मतलब साल ही है। ओके। इस कहानी का चलने का समय 1981 का साल। राजस्थान में जयपुर के नजदीक सवारी गाड़ियों और माल गाड़ियों से सदा भरा फुलेरे जंक्शन। राजस्थान में जयपुर के नजदीक। जयपुर के नजदीक, नजदीक का मतलब क्या था? नजदीक नियर अर्थ। नजदीक सवारी गाड़ियों, सवारी गाड़ी का मतलब क्या था? सवारी गाड़ी पैसेंजर गाड़ी का मतलब गाड़ी बाइक। इस कहानी में सवारी गाड़ी का मतलब सवारी गाड़ी रेलगाड़ी पैसेंजर रेलगाड़ी ट्रेन। और मल गाड़ियों से सदा भरा फुलेरे जंक्शन। मल गाड़ी का मतलब मलगाड़िया गुड्स चरित्र कोई ट्रेन उद्देशिक। मल गाड़ियों से सदा भरा फुलेरे जंक्शन। सदा भरा फुलेरे जंक्शन, फुलेरे जंक्शन जंक्शन का नाम है फुलेरे जंक्शन। अगर स्वर्ण जंक्शन सुना है ना, वलवकोट जंक्शन, पालघर में वलवकोट जंक्शन सुना है ना, इसी प्रकार का एक जंक्शन का नाम है फुलेरा जंक्शन। फुलेरा जंक्शन में शाहिद और बेला बसता है, उस जंक्शन का नाम है फुलेरा जंक्शन। बोलिए जंक्शन का नाम बताइए। फुलेरा जंक्शन। कस्बे की लगभग सूनी तंग गलियां। कस्बे का मतलब क्या था? कस्बा स्मॉल टाउन। टाउन है हिंदी में क्या बता? टाउन शहर। टाउन है कस्बे स्मॉल टाउन। गांव विलेज। ओके। कस्बे की लगभग सूनी तंग गलियां। कस्बे की लगभग एकदेशम लगभग सूनी तंग गलियां। सूनी का मतलब
എംടി ശൂന്യമായിട്ടുള്ള തങ്ക് എലിയ തങ്കമത്തിലെ തങ്ക് ഇടുങ്ങിയതായിട്ടുള്ള എലിയ എലിക്കാമത്തിലെ സ്ട്രീറ്റ് തെരുവ് സൂനി തങ്ക് ഗലിയ ഗലിയോ മേ ഗാമോസ് കടെ ബിജലിക്കേ ഗമ്പെ ഗലിയോ മേ ഗാമോസ് കടെ ഗാമോസ് കമത്തിലെ ഗാമോസ് സൈലന്റ് നിശബ്ദ ഗാമോസ് കടെ ബിജലിക്കേ ഗമ്പെ बिजली का मतलब क्या है? बिजली का दो मतलब है, बिजली का मतलब करंट है, करंट है। दूसरा मतलब बिजली लाइटनिंग मिनट ओके गेलियों में कामोश के बिजली के गेंबे, बिजली के गेंबे इलेक्ट्रिक पोस्टुगल, बिजली के गेंबे इलेक्ट्रिक पोस्टुगल, बिजली के गेंबे गेंबे के बीच पीछे जींजी तारों की कतार है, गेंबों के बीच गेंबों का मतलब क्या था? गेंबों पोस्ट गेंबों के पीछे पीछे बिटवीन इड़े जीन जी तारों की कतार, तार का मतलब क्या था? तार केबल, तारों की कतार है, कतार है रॉक तिरगल, तारों की कतार है। इन गलियों में जहां तहां दिखाई पड़ते हैं नीटी गंडियां बजाते हैं फेरी वाला। इन गलियों में इस गली में, इस गली में जहां तहां दिखाई पड़ता है, जहां तहां यहां वहां जहां वहां अवड़े इवड़े जहां वहां दिखाई पड़ते, दिखाना तुसी काणुगा दिखाते पड़ते मीठी गंडिया बजाते फेरी वाला। मीठी गंडिया बजाते, गंडी का मतलब क्या था? गंडी बल्ले, मीठी गंडी बजाते ले, मीठा का मतलब क्या था? मीठा, मीठा स्वीट मधुर बोला। മീട്ടി ഗണ്ടിയാം ബജാത്തെ അല്ലെ, മധുരമായിട്ടുള്ള ഗണ്ടിയ മണി അടിക്കുന്നതായിട്ടുള്ള ബജാത്തെ പേറിവാല, പേറിവാല മതില് പേറിവാല സാധനങ്ങൾ തലയിൽ ചുമന്ന് വിൽക്കുന്നതിനാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത് അല്ലെ, പേറിവാല ഓക്കെ പേറിവാല ഏക്ക് അന്തേരിസി ഗലിമേ ചെർ സാത്ത് ഗദോക്കി ഗുരോക്കി ടാപ്പോക്കി ആവാസ് ഏക്ക് അന്തേരിസി ഗലിമേ അന്തേരേക്കാ മതിലേക്കാണ് അന്തേര അന്തേര ബോലിയേ അന്തേര ഡാർക്ക്നെസ് ഇരുട്ട് अंधेरी, अंधेरी सी गली में, गली का मतलब गली स्ट्रीट है, गली में चल साथ गधों की गुड़ियों की टापों की आवाज है, चल साथ है, चल का मतलब क्या है? चल सिक्स सात सेवन, चल साथ है गधों की गुड़ियों की टापों की आवाज है। गधा का मतलब क्या है? गधा, गधा डोगी कैदा वॉइस हिंदी में क्या बता? घोड़ा, घोड़ा कौ गाय ओके। सात गधों की गुरों की टापों की आवाज है, गधों की गधा टोमी गुरों की टापों की आवाज है, गुरों की टापों की आवाज उद्देश्य ना दे बड़ी शब्द उद्देश्य करे टापों की आवाज है। उनके पीछे चलता एक बदन उगाड़े कुंभार ओके, उनके पीछे चलता पीछे का मतलब पीछे बैक, पीछे चलता एक बदन उगाड़े कुंभार, एक बदन का, बदन का मतलब क्या था? बदन शरीर तन, बदन के उगाड़े कुंभार एक चलता एक बदन उगाड़े कुंभार ले, कुंभार का मतलब क्या था? कुंभार है कुंभार कोटा ले, मणपात्र निर्माता ले, इंग्लिश के बारे में मणपात्र निर्माता ने കുശവന്മാരെ നമുക്ക് പറയില്ല, കുശവന്മാരെ അതുപോലെ അതിനെ കുഴക്കല്ലാണ്ടിങ്ങനെ ചിത്യമാരെ അങ്ങനെയുള്ള രീതിയിലൊക്കെ പറയും അല്ലെ, മൺപാത്ര നിർമ്മാണം അവരാണ് കുംഹാർ ഉദ്ദേശിക്കുന്നത്, കുംഹാർ ഓക്കെ കുംഹാർ കാർപ്പന്റർ ഇന്ത്യമേക്കാ പറ്റാ കാർപ്പന്റർ കാർപ്പന്റർ ആർത്തിക ശമയം പറയാ ബടൈ ബടൈ കാർപ്പന്റർ സുനാ സുനാർ കാർപ്പന്റർ സുനാ ഗോഡ്സ്മിത്ത് ओके धोबी, धोबी का मतलब क्या था? धोबी वॉचमैन ओके। देखो किताब में देखो उनके पीछे चलता एक बदन उगाड़े कुंभार ले, एक बदन उगाड़े कुंभार शरीर अंदर पाति मरचदायिट्टुल्ल ओरु कुंभार ले कोटा। इसी दृश्य के बीच से गुजरते हुए दो स्कूली बच्चे, इसी दृश्य के बीच से ये दृश्य तिनदाने बीच बीच बिटवीन इडेलोडे देनो गुजरते, गुजरने का मतलब टू पास गुजरते दो स्कूली बच्चे, दो स्कूली बच्चे, दो स्कूली बच्चे कौन है? बेला और सॉरी दो स्कूली बच्चे
बेला हाउस रु स्कूल स्टूडेंट बेला हाउस इत्र क्रौडाइट आ जंगन जंगन का जंगन का जंगन में दो स्कूल बच्चे है बेला हाउस उन दिनों पहले 5 पैसे में नीली शाही भरी जाती थी उन दिनों ले उन दिनों उस जमाने में जमाना काल ले आ काले घटक दे दो दिनों पेन में 5 पैसे में पेन में पेन 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 कलम ले पेन कलम कलम में 5 पैसे में 5 पैसे पाँच पैसे ले 5 पैसे पैसे में नीली शाही भरी जाती थी नीली शाही ले ब्लू इंक स्याही का मतलब किंग ले नीली स्याही ब्लू इंक काला स्याही ब्लैक इंक नीली स्याही भरी जाती थी वरना टू फिल निरकुगा भरी जाती थी स्टेशनरी की दुकान वाले प्रॉपर से पेन में स्याही भरते थे ले स्टेशनरी की दुकान वाले स्टेशनरी दुकान वाले ले शॉपकीपर देखो दुकान वाले शॉपकीपर प्रॉपर से प्रॉपर प्रॉपर का मतलब पिलर चेरिये कुट्टिकल्क्क मेडिसिन कोडुक्कुन्न पिलर इल्ल अतुपोले ओरु बोट्टिल निन्नाण इंक इंगने निरक्कुन्न ओरु रीतियाण ले पंड कालत्ते एन्താണ് यूरोप्यनकळोक्के उपयोगिच्चिरुन्न कालघट्टत्तिल मशिपेनकळ ले पिलर अल्लाते रीतियिल अंगने एन्താണ് अन्न अवर कडयिलोक्के काश कोडुक्कुन्न निंगल पिलरोक्के वांगुन्न पोले देयुन्न अतिल इंक एन्തെയ്യുന്നു निरक्कयाण उंडाल अतुपोलेयाण इविडे उद्देशिक्कुन्नत് ले स्टेशनरीक्क् दुकान वाले प्रोफेसर एम्मे शाही बर्थडे ले अवर दे प्रोफ आ അതിന്റെ പേരാണ് ആ പില്ലർ പോലുള്ള മെഷീൻ ഇറക്കുന്ന അതിന്റെ പേരാണ് ട്രോമ്പർ ട്രോമ്പർ പെന്റെ ഷായി പത്തേനെ അല്ലേ പേനയിൽ നിന്ന് ചെയ്തു മഷി നിറച്ചിരുന്നു ഓക്കെ സംശയന അല്ലേ ആ പുരാണിസ് കാലിക്കുന്നീസ് അല്ലേ 1981 കാലഘട്ടങ്ങളിലെ അവിടെ രാജസ്ഥാനിലെ ഉള്ള ആ തിരക്ക് അല്ലെ അത്രയും തിരക്കി പിടിച്ചതായിട്ടുള്ള ഒരു ജംഗ്ഷൻ ആയിരുന്നു ഏത് പുലേര ജംഗ്ഷൻ അല്ലെ പുലേര ജംഗ്ഷനിലെ അവിടെ എന്തായിരുന്നു പാസഞ്ചർ ട്രെയിനിനാലും അതുപോലെ തന്നെ എന്താണ് ആ ചില ഗുഡ്സിനാലും എന്താണ് നിറഞ്ഞ അത്രയും റഷായിട്ടുള്ള ആ ടൗണിലൂടെ ആ തെരുവിലൂടെയാണ് എന്ത് ചെയ്യുന്നത് നടക്കുന്നത് അല്ലെ അവിടെ ആ തെരുവിൽ എന്താണ് ഇലക്ട്രിക് പോസ്റ്റുകൾ മാത്രം എന്താണ് ആ കമ്പികളായിട്ട് ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നുണ്ട് അതിലൂടെയാണ് എന്ത് ചെയ്യുന്നു നല്ല ഇരുട്ടുണ്ട് അതിലൂടെ ആ കുതിരകള് സോറി കവിതകളില്ലേ ആ നാലോ ആറോ ഏഴോ കൈതകൾ എന്ത് ചെയ്യുന്നുണ്ട് അതിലൂടെ ഇങ്ങനെ നടന്നു പോകുന്നുണ്ട് അതിന്റെ പിറകിൽ ശരീരം മറക്കാത്തതായിട്ടുള്ള ഒരു ആളല്ലേ അയാളെ കോട്ടർ അല്ലേ കോട്ടർ എന്ന് പറയും മുഹാറല്ലേ അദ്ദേഹം പോകുന്നുണ്ട് അതിനിടയിൽ എന്താണ് ആ ജംഗ്ഷനും കൂടെ എന്താണ് രണ്ട് സ്കൂൾ കുട്ടികൾ നടന്നു പോകുന്നു ഇവിടെ സിറ്റുവേഷൻ പറയണല്ലേ ജസ്റ്റ് എന്താണ് ഇവിടെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അവിടെ ആ ടൗണിൽ അത്രയും തിരക്കി പിടിച്ച ഭാഗത്തിലൂടെ എന്താണ് ആ കുട്ടികൾ പോകുക എന്നുള്ള ഒരു കാര്യങ്ങൾ ഇവിടെ അറിയിക്കണല്ലേ അവർക്ക് എന്താണ് അന്ന് മഷി നിറയ്ക്കാണ്ടായിരുന്നു പേനയിൽ നേരത്തെ പറഞ്ഞു അല്ലേ സാഹിബ് എന്താണ് പേനയിലെ മഷി കഴിഞ്ഞ് കടയിൽ പോകണമെന്നല്ലേ അവർക്ക് എന്താണ് കടയിൽ നിന്ന് ആ ഏത് മഷിയായിരുന്നു ആ ബ്ലൂ ഇങ്ക് അല്ലേ നിറക്കാനുണ്ടായിരുന്നു എന്നുള്ള കാര്യമാണ് ആ പാരഗ്രാഫിൽ പറഞ്ഞത് എല്ലാവർക്കും മനസ്സിലായി കാണും ओके नेक्स्ट पैराग्राफ देखो पेन में कुछ स्याही बची थी उसे साहिब ने जमीन पर छिड़क दिया नई स्याही भरवाने के लिए दोनों दुकान पर पहुंचे एक पेन में स्याही भर दो साहिब से पहले ही बेला ने दुकान वाले से कहा बेटा स्याही का बोतल अभी भी खाली हो गई है अब तो कल वो मिल पाएगी लेकिन इसने तो पेन में जो स्याही दी उसे भी जमीन पर छिड़क दिया पहला बोली पादर को देखकर गेड़े को नहीं टुलाना चाहिए पादर को देखकर गेड़े को नहीं टुलाना चाहिए दुकानदार भैया ने कहा और पूछा कौन सी में पढ़ते हो किताबें देखो पेन में कुछ स्याही बजी थी ले पेन में कुछ स्याही बजी थी हाँ पेन ने ना स्याही जिंग ले बजी थी बजना बैलेंस होगा पीछे मिलेगा बाकी मिलेगा बजी थी उसे साहिब ने जमीन पर छिड़क दिया उसे अदर दे दो उसे क्या मतलब स्याही स्याही ने साहिब ने जमीन पर छिड़क दिया साहिब जमीन पर छिड़क दिया छिड़कना ले तूगा ले कुड़ंगी लड़ेगा साहिब ने जमीन पर जमीन का मतलब फ्लोर ले नीले तोड़ ले तराई लोटे दे दो वेला तूगी कड़ंगी माला इंगे मशी कड़ंगी नई स्याही भरवाने के लिए दोनों दुकान पर पहुंचे ले न्यू इंक എന്താണ് ഫില്ല് ചെയ്യാൻ വേണ്ടിട്ട് എന്ത് ചെയ്തു ദോനോ ദുക്കാൻ പർ പഹുഞ്ചെ ആ ദോനോ ദോനോ പോലെ സായിൽ ബേല ദോനോ സായിൽ അർ ബേല ദോനോ കഹ പഹുഞ്ചി ആ ദുക്കാൻ പർ പഹുഞ്ചെ ദുക്കാൻ കാ മത്ലബ് ക്യാ ഹൈ ദുക്കാനേ ദുക്കാനേ ഷോപ്പ് ദുക്കാൻദാർ ഷോപ്പ് കീപ്പർ ദുക്കാനേ ഷോപ്പ് ദുക്കാൻദാർ ഷോപ്പ് കീപ്പർ
शाही बेला स्याही बनवाने के लिए कहाँ गई, कहाँ गई बोलिए, दुकान में गई। ओके, दुकान पर पहुंचे, ये टिफिन में शाही भर दो, ये टिफिन में शाही भर दो। शायद से पहले ही बेला ने दुकान वाले से कहा, ओके ये टिफिन में शाही भर दो, ये टिफिन में ஒரு பெண்ணே शाही नहीं है ले, शाही के पेन में शाही बरते है ले, उसके दुकानदार से किसने कहा, शाही से पहले ही बेला से कहा। ओके, उस समय दुकानदार ने कहा, बेटा शाही का बोतल अभी अभी गाली हो गई है, शाही का बोतल ले, शाही का बोतल ले, इंग बोतल दे दे, शाही का बोतल अभी अभी गाली हो गई, ഇപ്പൊന്ന് തീർന്നു പോയി, ഇതുവരെ ഉണ്ടായിരുന്നില്ലേ, ഒരു 10 മിനിറ്റ് മുമ്പ് വരെയാണെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ഇത് കിട്ടുമായിരുന്നു അല്ലേ, ഇപ്പൊ ഒന്ന് തീർന്നു പോയി, അഭിയഭികാരി ഹോഗി, അബ് തോ കൽ ഹി മിൽ പായേഗി, അല്ലേ, അബ് തോ കൽ ഹി മിൽ പായേഗി, ഒരു പക്ഷെ എന്താണ് കൽ, ടുമാറോ യെസ്റ്റർഡേ അല്ലേ, ടുമാറോ അല്ലേ, കൽ മിൽ പായേഗി, അല്ലേ, എന്ത് ചെയ്യും, ഒരു പക്ഷെ നിങ്ങൾക്ക് എന്ത് ചെയ്യും, നാളെ കിട്ടും അല്ലേ, ഇന്ന് എന്ത് ചെയ്തു, ഇത് തീർന്നു പോയി, ഒരു പക്ഷെ കുട്ടികളെ നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്തോളൂ, നാളെ വന്നോളൂ എന്നുള്ള രീതി പറഞ്ഞു। लेकिन इसने तो फिर मैं जो शाही थी उसे भी जमीन पर छिड़क दिया, बेला बोली, लेकिन इसने तो, लेकिन ले इसने तो पेन में जो शाही थी, ले पेन में जो शाही थी, ले पेन ले दे दो, जो शाही थी, इतनी मशीन डालो, उसे भी जमीन पर छिड़क दिया, उसे भी शाही ने जमीन पर छिड़क दिया, छिड़क दिया, छिड़कने का मतलब क्या था, छिड़कना था, तू भी करेगा कुड़न भी करेगा, ले छिड़क दिया। बेला बोली, बेला दुकानदार से बताया, इसमें एक दिन के एक ग्लास लिखने का पेन में शाही है, उस शाही को साहिल जमीन पर छिड़क दिया। बादल को देखकर गेड़े को नहीं टुलाना चाहिए, दुकान वाले भैया ने कहा, बादल को देखकर, बादल का मतलब क्या था, बादल क्लाउड, बादल क्लाउड मेघ, बादल को देखकर गेड़े को नहीं टुलाना चाहिए, गेड़े का मतलब क्या था, गेड़ा पोर्ट ने कूड़ा अनुदेशिकने, गेड़े को टुलाना नहीं चाहिए, ए बाइकोड़ वरिंदद कंडिट नड कुड़तिले वेल्लम कमैतान पट्टो। दुकानदार भैया ने कहा, शॉपकीपर पर पूछा, कौन सी में पढ़ते हो, എന്നിട്ട് അദ്ദേഹം ചോദിച്ചു, എന്താണ് കോൺ സി മേ പഠിത്തെ ഹോ, നിങ്ങൾ ഏത് ക്ലാസ്സിലാണ് പഠിക്കുന്നത്, ഇവിടെ ഇമ്പോർട്ടന്റ് ഭാഗമാണ്, ബാദൽ കോ ദേഖർ ഗെഡെ കോ നഹി ടുലാനാ ചാഹിയെ, അല്ലേ, മയക്കുകൾ കണ്ടിട്ട്, അല്ലേ, മയ വരുന്നത് കണ്ടിട്ട് കുടത്തിലെ വെള്ളം കമയിക്കാൻ പറ്റുമോ, അല്ലേ, പൂച്ചിനേക്കാ കാരണം ക്യാതാ, പൂച്ചിനേക്കാ കാരണം ക്യാതാ, കാരണം പെൺമേ കുച്ചി ഷായി ബജീതി, അല്ലേ, പെൺമേ ഷായി പറഞ്ഞേക്കോ ദോന ദുക്കാൻമേ ഗയാ ഹെ, അല്ലേ, ഉസ് സമയ പെൺമേ കുച്ചി ഷായി ബജീതി, അല്ലേ, മില്ലേക്കോ ഷായി മില്ലേക്കേ കാരണം ഷായി ജമീൻ പർ ചിടക് ദിയ, ദുക്കാൻ പർ ജാതെ സമയ ഷായി മിലേ ഹെ നാ, मिले है ना, नहीं, ले, नहीं, उसका कारण साहिल के पेन में शाही नहीं है, दुकान में शाही नहीं है, उसका शमे कैसे लिख गया, ले, इसके कारण दुकानदार भैया ने कहा, बादल को देखकर गेड़े को नहीं तुलाना चाहिए, अदुकोंडाणु शॉपकीपर पर माय वरुद कंडिट्टु कुड़त्तिले वेल्लमोन्नुम कमयिक्कान पट्टूल्ल एन्नाण ओरु एक्साम्पल ले, इप्पो नम्मल वेनल्कालत्ते वेल्लत्तिन नल्ल प्रयासमाण ले, नम्मल्क्क एन्नाण പുറത്തു നിന്ന് അല്ലേ, നമ്മൾക്ക് എന്താണ് നമ്മുടെ മുനിസിപ്പാലിറ്റി അല്ലെങ്കിൽ പഞ്ചായത്ത് ഒക്കെ എന്താണ് കുറച്ച് വെള്ളം എത്തിക്കുന്നുണ്ട്, അതൊക്കെ നമ്മൾ നല്ല കുടത്തിൽ ഇങ്ങനെ നിറച്ചു വെച്ചു, ആ സമയമാണ് നല്ല പടിഞ്ഞാറ് ഭാഗത്തു നിന്ന് നല്ലൊരു കാർമേഘം വരുന്നത്, ഇരുട്ടുകൂടി മഴ പെയ്യാൻ സാധ്യത വന്നത്, അപ്പോഴേക്ക് എന്ത് ചെയ്യാം, ആ കുടത്തിലെ വെള്ളമൊക്കെ നമ്മൾ കൊണ്ടുപോയിട്ട് ഇങ്ങനെ കമയത്തുവാ, ഒരിക്കലും ഇല്ല അല്ലേ, അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്, അത് അതുപോലെയാണ് ഇവിടെ സാഹിബ് ചെയ്തത്, എന്താണ് പേനയിൽ മഷി കുറച്ചുണ്ടായിരുന്നു, ഒരു ദിവസത്തെ ക്ലാസ് അല്ലെങ്കിൽ രണ്ട് മൂന്ന് പീഡൊക്കെ ഏതാണ്ട് മഷി ഉണ്ടാവും അല്ലേ, അതുകൂടെ എന്ത് ചെയ്തില്ല, ഏതായാലും 5 പൈസക്ക് മഷി നിറയ്ക്കല്ലേ, ആ കാശങ്ങളെ മുതലാക്കട്ടെ എന്ന് വിചാരിച്ചിട്ട് നിങ്ങളെ പോലെ തന്നെ അല്ലേ, അതുപോലെ എന്ത് ചെയ്തു, അവരെന്ത് ചെയ്തു, അതിന്റെ മഷിയൊക്കെ കുറഞ്ഞു, അപ്പൊ തൽക്കാലം പറഞ്ഞു എന്ത് ചെയ്തു, രണ്ടും ഇല്ലാത്ത അവസ്ഥയായില്ലേ, കടയിൽ പോയപ്പോൾ അവിടെ മഷിയില്ല, അവന്റെ പേനയിലും ഇല്ല, അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്, അത് ഇമ്പോർട്ടന്റ് ഭാഗമാണ് കേട്ടോ, അതെന്തായാലും എക്സാമിനൊക്കെ ചോദിക്കാറുണ്ട്। ഓക്കെ, ഉസ് സമയ പൂച്ച, പൂച്ചക്ക മത്സരം, പൂച്ച ആസ്കുല ചോദിച്ചു, कौन सी में पढ़ते हो, कौन सी में पढ़ते हो,
നിങ്ങൾ ഏത് ക്ലാസ്സിലാണ് പഠിക്കുന്നത് അല്ലേ? ആവശ്യമായൊക്കെ ആ സർക്കിൾ ചാത്ത സമയം ഏക് വ്യക്തിക്കോ पांचवी में साहिल ने ऐसे बुरे मन से बताया जैसे पांचवी में पढ़ना पाप हो। हाँ पांचवी में ले फिफ्थ स्टैंडर्ड ले पांचवी फिफ्थ स्टैंडर्ड ले। अब लोग कितने दर्ज में पढ़ती है बोलिए? अब लोग कितने दर्ज में पढ़ती है? दसवीं कक्षा में पढ़ती है। ले दसवीं कक्षा में पढ़ती है। पिछले वर्ष किस दर्ज में पढ़ते हैं? पिछले वर्ष बोलिए? पिछले वर्ष नवीं कक्षा में नवीं दर्ज में पढ़ती है। श्री प्रदा साहिल और बेला कितने दर्ज में पढ़ती है? साहिल और बेला पांचवा कक्षा में पढ़ती है। फिफ्थ स्टैंडर्ड लाने वाले पढ़ी पांचवी में साहिल ने इसे बुरे मन से बताया। साहिल ने देखो बुरे मन से ले बुरा का मतलब क्या था? बुरा बुरा का विलोम शब्द भला बुरा भला बुरा का मोशम आयत भला मतलब नल्ले का आयत नल्ला था ले मोशम आयत ले दीदी ने देखो मन से बताया ले अपने तरह से स्टार्ट में लोड गुड़ है ले आ रही थी अपन परन्यू कारण ना ना अपन के मोशम तो गिट्टी ला ले अपने टेंशन अड़ चुका आ रही थी परन्यू जैसे पांचवी में ना पाबू हो ले ജെയ്സെ പതിവ് പഠനം പാവോ ഏ ഫിഫ്ത് സ്റ്റാൻഡേർഡിൽ പഠിക്കുന്നതാണ് പാവമാണോ എന്നുള്ള ആ ഒരു രീതിയിൽ അവൻ എന്ത് ചെയ്തു? പതിവേ എന്ന് പറഞ്ഞു. പകേ ദോനോ ദോനോ തുക്കാൻ വാലെ പയ്യാനെ കഹ ലേ ദോനോ ലേ ദോനോ കൊനെ ബേല ലേ ബേല ഔർ സൈ ദോനോ തുക്കാൻ വാലെ പയ്യാനെ കഹ തുക്കാൻ വാലെ പയ്യാനെ ഷട്ട് ലേ പറഞ്ഞു. ഹാ ദോനോ ഔർ ഹം ദോനോ കാ സെക്ഷൻ ഭീ ഏക് ഹി ഹേ. ये बेला ने ऐसे घुस होकर बताया जैसे ये कोई बहुत बड़ी बात हो। हाँ दोनों ले हम दोनों ले नंगे डंड बेरो और हम दोनों का सेक्शन भी एक ही है ले नंगे डंड बेरोड़े नंगे सेक्शन भी एक ही है सेक्शन सेक्शन डिवीशन सेक्शन डिवीशन ना दोनों की सेक्शन एक ही भी है नंगे डंड बेरोड़े सेक्शन नंगे एक ही भी है उन दोनों ने यार ये डिविशन ये डिविशन बेला ने ऐसे खुश होकर बताया। बेला ने बहुत खुश होकर बताया जैसे ये कोई बहुत बड़ी बात है। कोई बहुत बड़ी बात है ये वही और कार्य मानो विचारते दे दो। बेला बड़ा संतोष तोड़ गुड़ बनो। सेक्शन भी एक ही है। दोनों एक क्लास में पढ़ते हैं। किस दर्जे में? पांचवी दर्जे में पढ़ते हैं। दोनों पांचवी दर्जे में पढ़ते हैं। सेक्शन भी एक है। सेक्शन क्या था? सेक्शन ये ले ये सेक्शन भी है ले सभी सेक्शन भी एक ही है क्लास भी एक ही है। इसी प्रकार को बहुत खुशी होकर क्या बताया? किसने बताया? बेला ने बताया। ओके क्लास में दोनों पास पास बैठते थे। कॉपी में काम करते तो दोनों कॉपी में काम करते थे। किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते बल्कि पढ़ भी एक ही पढ़ते। साहिल छबुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी पढ़ता तो बेला भी छबुड़ी सन 57 में वह तलवार पुरानी थी पढ़ती थी। देखो क्लास में क्लास का मतलब क्या था? क्लास कक्षा क्लासरूम में क्लास में दोनों पास पास बैठते थे। दोनों ले दोनों कौन है? बेला और साहिल दोनों पास पास बैठते थे। पास पास नहीं ले अर्ध वाले अड़ता कॉपी में काम करते तो दोनों कॉपी में काम करते थे। कॉपी का मतलब नोट्स ले नोट्स ने तने काम करते तो नोट्स इधर आने के दोनों कॉपी में काम करते ले रंड बेर तने बड़े समय दे यू तोटे यू अलग देश में दोनों काम करते। किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते ले किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते थे ले पुस्तक पढ़ने के समय दोनों किताब पढ़ते हैं बच्चे के समय। अभी इसी प्रकार है ना? इसी प्रकार है। एक बच्चा क्या बता? उसी प्रकार को सभी बच्चा है बताता है ले इसी प्रकार काम करते तो दोनों कॉपी में काम करते थे। दोनों कॉपी में काम करते किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते थे बल्कि पढ़ भी एक ही पढ़ते। किताब तो नहीं बल्कि पढ़ भी एक ही है ले।
രണ്ട് പേരെന്താണ് പുസ്തകം പോയിട്ട് എന്താണ് ഹിന്ദിയാണ് പഠിക്കുന്നത്, ഹിന്ദി മാത്രമല്ല ഹിന്ദിയിൽ അതേ ഏത് പാഠമാണ് പഠിക്കുന്നത് അതേ സെയിം പാഠം തന്നെയാണ് വായിക്കുന്നത്, അതാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ഓക്കെ, ആ പണ്ടേ ദോസായി ചമക്കുടി സൻതാവൻമേ വാ തൽവാർ പുരാണി, ആ ചമക്കുടി സൻ സത്താവൻമേ വാ തൽവാർ പുരാണി. തൽവാർ കാ മതലേ ക്യാ ദാ തൽവാർ, തൽവാർ വാൾ അല്ലേ, തൽവാർ പുരാണി. ഏക പാഠഭാഗ കാ ഏക ഭാഗ ഹെ അല്ലേ, പാഠഭാഗ കാ ഏക ഭാഗ ഹെ. പഠ്തേ തോ ബേലാബി ചമക്കുടി സൻ സത്താവൻമേ വാ തൽവാർ പുരാണി ദി പഠ്തീ ദി അല്ലേ, ഉസ് സമയ ബേലാ ബേലാ ബേലാബി इसी प्रकार साल के समान हाँ उस किताब का पाठभाग पढ़ती थे, उस पाठभाग का पाठभाग है वह तलवार पुरानी थी, चमक उड़ी सन सत्तावन में वह तलवार पुरानी थी. पाठभाग का एक अंश है, एक पंक्ति है, दोनों एक तरह ने एक समान को एक पाठभाग पढ़ते हैं, पढ़ते हैं. पहला गलती, बहन जी पानी पीने चली जाओ അല്ലേ, വില കൽത്തി വില ഷട്ട് വില പറയുന്നത് പകർത്തി പാനി പീനെ ചലി ജാവും അല്ലേ, ഞാൻ എന്താണ് ഇത്തിരി വെള്ളം കുടിച്ചു വരട്ടെ അല്ലേ, വെള്ളം കുടിക്കട്ടെ. സാൽബി കൽത്ത അല്ലേ, ഉത്സമേ ആ സാൽബി ഈ പത്താതായ വിലക്കെ ബാത്തെ സുൽക്ക അല്ലേ, വിലക്കെ ബാത്തെ സുൽക്ക ഉത്സമേ സാഹി പത്താതായ പഹഞ്ചി പാനി പീനെ ചലി ജാവും, ആ പഹഞ്ചി പാനി പീനെ ചലി ജാവും, ഞാൻ ഇത്തിരി വെള്ളം കുടിച്ചു വരട്ടെ അല്ലേ, ദോനോ ഏക സമാൻ ഹേ പത്താതായ അത് ചില സമച്ചയ ഹേന. देखो अगर जो भी प्रश्न पूछी है, साहिब ने शाही क्या किया, दुकान के जाते समय साहिब ने शाही जमीन पर क्या किया, छिड़क दिया, छिड़क दिया. उस समय दुकानदार ने क्या कहा, बोलिए दुकानदार ने क्या कहा, बादल को देखकर केड़े को तुलाना नहीं चाहिए, बादल को देखकर केड़े को तुलाना नहीं चाहिए. कारण क्या था, कारण साहिल और बेला पेन में शाही परवाने के लिए दुकान गया है, उस समय दुकान में शाही नहीं था, शाही का बहुत अभी अभी गाड़ी हो गई, दुकानदार ने कहा, उस समय बेला बताया, क्या बताया, बेला दुकानदार से बताया इसमें बची हुई शाही साहिल ने जमीन पर छिड़क दिया, साहिब ने जमीन पर छिड़क दिया. उस समय दुकानदार ने पूछा, क्या पूछा, बादल को देखकर गेड़े को टुलाना नहीं चाहिए, दोनों को दूसरे में बता दिया, साहिल और बेला कितने दर्जे में पढ़ती है, दोनों पांचवी कक्षा में पढ़ती है, पांचवी कक्षा में पढ़ती है दोनों, क्लास और सेक्शन भी एक ही है, सेक्शन क्या था, ए डिविजन, ए डिविजन है, सभी बच्चे सभी काम एक एक साथ करती है, पढ़े तो दोनों पढ़ती है, कॉपी में काम करते तो दोनों कॉपी में काम करता है, इसी प्रकार होता है. ओके, अब ऐसे निर्कूं मनसू मनस अब ओके इन नमक वर्क ഒരു വർക്ക് ഒരു അസൈൻമെന്റ് ആയിട്ട് ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ തരുന്നുണ്ട്, സൈഡ് ക്വസ്റ്റ്യൻ നീ കാണുന്നുണ്ട്. ബാദൽ കോ ദേഖ്കർ കേടേ കോ നഹീ തുലാനാ ചാഹിയേ, ദുക്കാൻദാരനെ ഐസേ ക്യോ കഹാ, ബാദൽ കോ ദേഖ്കർ കേടേ കോ നഹീ തുലാനാ ചാഹിയേ, ലേ മഴ വരുന്നത് കണ്ടിട്ട് കുടത്തിലെ വെള്ളം കമയത്താൻ പറ്റുമോ, ദുക്കാൻദാരനെ ഐസേ ക്യോ കഹാ, ലേ ഷോപ്പ് കീപ്പർ എന്തുകൊണ്ടാണ് അങ്ങനെ പറഞ്ഞത്. ഞാൻ അതിന്റെ ആൻസർ കുറെ റിപ്പീറ്റ് ചെയ്തു, ലേ നിങ്ങൾ കേട്ടിട്ടുണ്ടാവും, അപ്പൊ നിങ്ങൾക്ക് എന്താണ് നീ കാണാൻ തന്നെ അതിന്റെ ആൻസർ ചെയ്താൽ കഴിയും, ആ രീതിയിൽ ഞാൻ പറഞ്ഞു തന്നിട്ടുണ്ട്. അപ്പൊ പാഠഭാഗം വായിച്ചിട്ട് എന്ത് ചെയ്യുക, വളരെ നല്ല രീതിയിൽ അല്ലേ, നമ്മൾ ഒരു കാര്യം കൂടെ ശ്രദ്ധിക്കുക, നമ്മൾ ഓൺലൈൻ ക്ലാസ് വളരെ കറക്റ്റ് ക്ലാസ് പോലെ തന്നെ നിങ്ങൾ എല്ലാവരും ശ്രദ്ധിക്കുക, എല്ലാ സബ്ജക്റ്റുകളും നിങ്ങൾ അതിൻ്റെ നോട്ടിൽ അതിനനുസരിച്ച് എഴുതുക ആ കാര്യങ്ങളൊക്കെ. ഇനി ആവശ്യം വന്നു കഴിഞ്ഞാൽ ചെറിയായിട്ട് നമ്മൾ റിപ്പീറ്റ് ചെയ്യുകയുള്ളൂ, നമ്മൾക്ക് ഇനിയും പാഠഭാഗങ്ങൾ കുറേ ഉണ്ടല്ലോ. അപ്പൊ ആ രീതിയിൽ കറക്റ്റ് ക്ലാസ് പോലെ ശ്രദ്ധിക്കുക, നിങ്ങൾ 10th സ്റ്റാൻഡേർഡ് ആണ്, നല്ല മാർക്ക് വാങ്ങി വിജയിക്കേണ്ട ആളുകളാണെന്ന് എല്ലാവരും മനസ്സിലാക്കുക. അപ്പൊ ആ ഒരു രീതിയിൽ നന്നായിട്ട് പഠിക്കുക, ഈ വർക്കുകൾ ചെയ്തിട്ട് എന്ത് ചെയ്യുക, അതിനനുസരിച്ച് എനിക്ക് സെൻഡ് ചെയ്ത് തരാം. കഴിഞ്ഞ വർക്കുകൾ തന്നെ കുറെ ആളുകൾ ചെയ്തിട്ട് വളരെ കുറഞ്ഞ ആളുകളാണ് ചെയ്തിട്ടുള്ളൂ, മീനിങ്സ് ആയിരുന്നു പറഞ്ഞിട്ട്, മീനിങ്സ് ഇതുവരെയുള്ള ടൈറ്റ് ആയിട്ടുള്ള മീനിങ്സുകളൊക്കെ എന്ത് ചെയ്യണം, നോട്ടിൽ കറക്റ്റ് ആയിട്ട് വേണം. നിങ്ങൾക്ക് വളരെ സില്ലി ആയിട്ടുള്ള മീനിങ് ഒന്നും എഴുതണ്ട, നിങ്ങൾക്ക് ഏത് മീനിങ് ആണ് അറിയാത്തത് അത് മുഴുവനായിട്ട് നിങ്ങൾ അത് ചെയ്ത് ഓക്കെ. എല്ലാവർക്കും ക്ലാസ് മനസ്സിലാവും എന്ന് വിചാരിക്കുന്നു. ഇനി എന്തെങ്കിലും ഡൗട്ട്സുകളൊക്കെ ഉണ്ടെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യുക,
എന്നെ വിളിച്ച് ചോദിക്കുക, അങ്ങനെ കാര്യങ്ങൾ ചെയ്യുക. ഈ അസൈൻമെന്റ് എന്ത് ചെയ്യുക, ക്ലാസ് കഴിഞ്ഞാൽ ഉടനെ തന്നെ എന്ത് ചെയ്യുക, എഴുതിയിട്ട് അന്ന് രാത്രി 8 മണിക്ക് മുമ്പായിട്ട് തന്നെ എന്ത് ചെയ്യുക, ഒന്ന് സെൻഡ് ചെയ്ത് തരിക എല്ലാവരും. ഓക്കെ, ധന്യവാദം.